12 वर्षांपासून बंद असलेल्या वाहतूक सिग्नलचे प्रहारने घातलं वर्षश्राद्ध. परभणी शहरातील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था 28 मे 2011 पासून सलग 12 वर्षापासून बंद असल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज याच तारखेचं औचित्य साधून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील ट्रॅफिक सिग्नल खांबाचे विधिवत पूजन करून सिग्नल खांबास प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून अनोखं आंदोलन केलंय. 12 वर्षांपासून समाधी अवस्थेत असलेल्या 24 ट्रॅफिक सिग्नल खांबांच्या मृत आत्म्याला शांती मिळावी म्हणून 2 मिनिटे शांत राहून प्रार्थना करत एक आगळा वेगळं आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतला. आजपासून बरोबर 12 वर्षापूर्वी 28 मे 2011 परभणी येथील ट्रॅफिक सिग्नल बंद पडले होते. अत्यंत अल्पावधीसाठी म्हणजे 3 दिवसासाठी सुरू झालेले सिग्नल तिसऱ्या दिवशी बंद पडले असताना पूर्ण 12 वर्ष होत आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज प्रतिकात्मक 12वं वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात आलेलं आहे. परभणी शहरामध्ये लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रस्त्याची दुर्दशा आहे. इथे सिग्नल असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक संघटनांनी निवेदन दिले आहेत, आंदोलन केले, परंतु परभणी शहर महानगरपालिकेवर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आहे. अत्यंत अत्यल्प काळासाठी सुरू झालेले हे सिग्नल तत्काळ सुरू करावेत ही मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक आहे. जर परभणी शहर महानगरपालिका आमच्या आंदोलनाची दखल घेऊन जर सिग्नल चालू करणार नसेल तर लवकरच आम्ही परभणी शहर महानगरपालिकेचं वर्षश्राद्ध देखील घालायला मागे पुढे पाहणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी.